పాలిక అంగన్వాడి ఉపాధ్యాయుల యొక్క మాన్ధనంలో పెరిగింపు జరగాలి లేదా పాలిక యొక్క ముఖ్య ద్వారంపై సామూహిక ఆత్మహత్య చేసుకునే పిలుపును అంగన్వాడి సేవికలు ఇచ్చారు. अंगणवाड़ी शिक्षिके योग्य तो मानधन मिला शासना आदेश आता ही पालिका प्रशासनाकून आम मानधना वाढ़ की जान नहीं यह निषेधार्थ अंगणवाड़ी सेविकां न्याय न दिलास आंदोलन करना इशारा दिला. अंगणवाड़ी शिक्षिके घेतलेला निर्णय योग्यच आहे असं म्हणत कामगार नेते अशोक जानराव यांनी अंगणवाड़ी शिक्षिकेच्या इशाराला आपला पाठिंबा दर्शवला. सोलापूर महानगरपालिकेमधील बालवाड़ी शिक्षिका सेविका व तत्सम मानधनावर असलेले कामगार कर्मचारी आहेत. वास्तविक पाहता त्यांना सेवेत कायमच करायला पाहिजे, परंतु त्यांना मानधनसुद्धा इतकं तुटपुंज जा आहे की आता मी बऱ्याच वेळेला ऐकायला लागलो मानधनावरच्या कामगारांचं की ते लोक आज आत्महत्या करायला तयार व्हायला लागलेले आहेत. असल्या महागाईच्या काळामध्ये त्यांना तुटपुंज्या मानधनामध्ये काही त्यांचं भागत नाही आणि ते वैतागलेले आहेत. असं जरी असलं तर मागच्या 2 वर्षांमध्ये आम्हाला काही मिळालं जरी नसलं तरी आता मात्र एक आशेचा किरण आमच्या पुढे दिसतोय आणि त्यामध्ये श्रीकांचना यन्नम मॅडम यांनी आम्हाला आत्ताच त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बाबतीत जरूर ते प्रयत्न करेन. 8 तारखेला आम्ही सर्वजण त्यांना पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत. दरम्यानच्या काळात शोभा बनशेट्टी मॅडमनी जे निवेदन दिलं होतं आयुक्तांना त्यांनी त्याचं काय त्या निवेदनाप्रमाणे आदेशपत्र काढलेलं नाही. त्यानंतर आम्ही महापौरच्या गाडीखाली पडाल सुद्धा तयार झाला होता तरी पण त्यांनी लक्ष दिले नाहीत. तुम्हाला आम्ही काढून टाकतो, अंगणवाडीच्या बायकांना आम्ही घेत आहोत असं आम्हाला धमकी सुद्धा दिलीत. आता ह्या वेळेस कंटाळा आम्ही सरळ आम्ही फटक्यामध्ये फाशी घ्यायला तयार. 20 वर्ष झाले मी तर काम करते, कित्येक वेळा आम्ही मानधन वाढावं यासाठी आम्ही जनरल साहेबांच्या मदतीने प्रयत्न करतो. प्रत्येक वेळा साहेब आमच्यावर येतात, निवेदन देतो, पण त्या निवेदनाचा कुणीही विचार करत नाही. आम्ही एवढे महापालिकेत पूर्ण कोण गरीब असेल तर फक्त आम्ही बालवाडी शिक्षिका गरीब आहोत. कारण का आजपर्यंत आम्हाला जे मानधन मिळते 6,000-6,500 लोकांच्या घराची वीज बिल, पेपर बिल, लाईट बिल त्यांचं भरत नसेल, पण आमच्या घराचे हे होत नाही, आमचं घर भागत नाही त्याच्यावर. आजपर्यंत किती वेळा आम्ही आलो, महिन्यातून 4-4, 5-5 वेळा आम्ही महापालिकेला येत असतो, प्रत्येक वेळा निवेदन देत असतो, पण त्या निवेदनाचा प्रशासन कधीच आमचं गंभीरपणे विचार केला नाही आजपर्यंत. दरम्यान आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचा औचित्य साधून कामगार कृती समितीच्या वतीने पालिका अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचं निवेदन श्रीकांचना यन्नम यांना देण्यात आलं. यावेळी अंगणवाडी शिक्षिका आणि कामगार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.